आहे, पण इथं शूटिंग करताना मिळणारी जी ऊर्जा आहे अभिनेते म्हणून, ती तुम्हाला सेटवर नाही मिळत. तर मी दीपालला म्हटलं काहीतरी वाचू का. मी जर दीपाल म्हणाला मग एक काम कर, त्याने मला गोनीदांच्या पुस्तकातलं तो जो आपण आता पॅसेज वाचला तो त्याने मार्क करून दिला रातोरात. तेवढ्यासाठी आमच्या ज्या प्रोडक्शन हेड आहेत केतकी गजरे त्या धावल्या, त्यांनी पुस्तक मिळवलं रातोरात. काळजी अत्यंत घ्यावी लागते की आपल्या शूटिंगमुळं गडकिल्ल्यांच्या मर्यादेला किंवा त्यांच्या स्वच्छतेला कुठंही धक्का पोहोचता कामा नये, कारण नाही म्हटलं तरी एक 50-60 जणांचं युनिट असतं. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा. तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. सिंहगडावर आहोत आम्ही आणि दीपाल लांजेकर यांचे चित्रपट असले की आम्ही सगळे पत्रकार उत्सुक असतो, कारण विविध गडांवर जाता येते आणि त्या चित्रपटातील कलाकारांसोबत त्या गडाची माहिती मिळते आणि त्या बऱ्याच गोष्टी आणि ती सफरही होत असते. छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणारी चिन्मय मांडलेकर आपल्यासोबत आहेत. सुभेदार या चित्रपटाचं छान निमित्त दीपाल लांजेकर यांच्या विविध चित्रपटांमधनं आपण प्रतापगडावरही गेलो, विविध ठिकाणी आपल्याला जायला येतं आणि आता सिंहगडावर. खरंच अविस्मरणीय अनुभव आहे हा सगळा आणि तुम्ही बऱ्याचदा तो अनुभवत असता, एक वेगळीच शांतता इकडे, एक मनशांती मिळते या ठिकाणी. मला सर्वप्रथम तुम्हा सर्व पत्रकारांचे, इन्फ्लुएन्सर्सचे, युट्यूबर्सचे, तुमच्या सगळ्यांचे खूप आभार मानायचे आहेत मनापासून, कारण हे कोण करतं ना. म्हणजे तुम्ही खरं तर हा इंटरव्ह्यू कुठेही घेऊ शकला असतात, बट तुम्ही आमच्याबरोबर इथपर्यंत वर आलात. आपण आज सुभेदार तानाजीराव मालुसर यांच्या समाधीस्थळापाशी बसलेलो आहोत आणि इथं येऊन आपण बोलतोय, त्याच्यात तुम्ही हा जो उत्साह दाखवला आहे त्याच्यासाठी खरं तर तुमचे खूप आभार. आणि आमच्यासाठी काय, आता हा आमच्यातला भाग झालेला आहे, कारण दीपालच्या प्रत्येक चित्रपटात एकतरी गड किल्ला दाखवायचाच असा त्याचा चंग आहे. त्यामुळे ह्या वेळेला आम्ही सिंहगडावर शूटिंग केलं. इथे येणं आणि इथे चित्रीकरण करणं, कारण तुम्ही त्या भूमिकेत असता, तो अनुभव कशा पद्धतीने असतो त्याबद्दल? नाही, प्रत्यक्ष लोकेशनवर जाऊन अशा पद्धतीचं शूटिंग करणं हे खरं तर आहे आव्हानात्मक थोडंसं. दोन तीन गोष्टी, एकतर वातावरण, आता तुम्ही बघताय किती धुकं आणि किती पाऊस अचानक दाटून आलाय. इमॅजिन करा, हे जर आता आम्ही शूटिंग करायला आलो असतो तो शूटिंग झालं नसतं ह्या वातावरणात अजिबातच, म्हणजे तो दिवस कदाचित वाया गेला असता शूटिंगचा. दुसरं, काळजी अत्यंत घ्यावी लागते की आपल्या शूटिंगमुळं गडकिल्ल्यांच्या मर्यादेला किंवा त्यांच्या स्वच्छतेला कुठंही धक्का पोहोचता कामा नये, कारण नाही म्हटलं तरी एक 50-60 जणांचं युनिट असतं. त्यांना एक ब्लँकेट इन्स्ट्रक्शन सगळ्या स्वच्छतेच्या बाबतीत असतात आणि त्याचं उल्लंघन करताना कोणी दिसला तर ताबडतोब त्याला घरी पाठवलं जातं, पण तरीसुद्धा त्याची काळजी घ्यावी लागते. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे, आपण शूटिंग करत असताना जे पर्यटक येतात, कारण ते श्रद्धाभावनेनंच आलेले असतात त्यांच्या गावाहून घरातून, त्यांना त्यांच्या अनुभवात कुठल्याही पद्धतीची बाधा येऊ नये ह्याचीसुद्धा काळजी घ्यावी लागते. त्यामुळे थोडंसं चॅलेंजिंग आहे, पण इथं शूटिंग करताना मिळणारी जी ऊर्जा आहे अभिनेते म्हणून, ती तुम्हाला सेटवर नाही मिळत. आणि सुरुवातीला जसं मी म्हटलं की तुम्ही एक जी टीम आहात शिवराज अष्टकातली, जी प्रत्येक चित्रपटाच्या वेळी आम्हाला एक वेगवेगळा अनुभव देत असतात. एक असतं प्रमोशन चित्रपटाचं, दुसरं असतं अनुभव, तो एक अविस्मरणीय अनुभव या निमित्तानं होता. आताही तुम्ही गोनी दांडेकरांचं जे वाचन केलं त्याबद्दलही थोडंसं जर काय. तुम्ही खूप खरंच सुंदर शब्द वापरलाय, हा अनुभव. आणि आपल्या सगळ्यांना हे अनुभव मिळणं हेच आता गरजेचं आहे, कारण एक ठराविक टेम्पलेट असतं सिनेमाचं प्रमोशन म्हटलं की मग सोशल मीडिया, मग एखादी प्रेस कॉन्फरन्स, मग ट्रेलर लॉन्च, मग त्याचे इंटरव्ह्यूज. पण ह्याच्या पलीकडे जाऊन आपण व्यक्ती म्हणून काय अनुभव घेऊ शकतो ह्याच्यात, ह्याच्याकडे दीपालचाही कल नेहमीच राहिलेला आहे. तुम्ही जर त्याच्या चित्रपटामध्ये बघत असाल, त्याच्या चित्रपटांमध्ये अनेक त्यावेळेच्या मावळ्यांची किंवा सरदारांची नावं येतात जी आम्हाला माहितीही नसतात खरं तर. हा सुद्धा एक प्रकारचा अनुभव आहे, किंवा हे किल्ल्यांवर येऊन शूटिंग करणं. तसंच आज आपण येणार असं ठरलं तेव्हा मी काल रात्री जेव्हा आपण त्या तिकडे जेवत होतो तेव्हा मी दीपालला म्हटलं, यार नुसतंच जाण्यात काही मजा नाही, काहीतरी करूया का तिकडे जाऊन. तर मग लगेच देवदत्त आणि अवधूत सरसावले पुढे की आम्ही गातो, आता आम्हाला तर गाता तर येत नाही, म्हटलं करूया काय. तर मी दीपालला म्हटलं काहीतरी वाचू का. मी जर दीपाल म्हणाला मग एक काम कर, त्याने मला गोनीदांच्या पुस्तकातलं तो जो आपण आता पॅसेज वाचला तो त्याने मार्क करून दिला
रातोरात तेवढ्यासाठी आमच्या ज्या प्रोडक्शन हेड आहेत केतकी गद्रे त्या धावल्या, त्यांनी पुस्तक मिळवलं रातोरात, कारण आपण काल जवळजवळ 1-1.5 वाजेपर्यंत होतो तिकडे आणि आज सकाळी इथे यायच्या ते माझ्या हातात त्यांनी आणून दिलं आमच्या सगळ्या मुलांनी. तर ही जी तळमळ आहे ना ही एवढ्यासाठीच आहे की तान्हाजीरावांच्या समाधीस्थळी बसून गोनीदा ज्यांनी आत्तापर्यंत शिवरायांवर आणि शिवकालावर इतकं लिखाण केलं आहे त्यांचे शब्द वाचणं आणि ते आपण एकत्र सगळ्यांनी अनुभवणं, हा अनुभव आपल्याला मिळावा त्याच्यासाठीच हा अट्टहास होता सगळा. आणि मला आशा आहे की जे जे होते त्या सगळ्यांना आनंद मिळाला असेल. नक्कीच नक्कीच. आणि ते सगळं भारावून टाकणार आहे कारण त्या या जागी जिथे त्यांचा सगळ्यांचा त्या दिग्गज त्यांचा वावर होता आणि ते इकडे अनुभवणं एक वेगळी गोष्ट आहे. पण प्रत्येक चित्रपट किंवा तो एक प्रोजेक्ट असेल एक वेगळा अनुभव किंवा त्याच्यातून काहीतरी देऊन जातं. सुभेदार या चित्रपटातून चिन्मय मांडलेकर यांना काय मिळालं? मैत्री या नात्याचं माझ्या आयुष्यात खूप मोठं स्थान आहे कारण मला माझ्या सुदैवानं सतत इतके चांगले मित्र माझ्या वेगवेगळ्या आयुष्यावर मिळाले की मी त्यांना खूप त्यांच्या प्रती खूप कृतज्ञता आहे माझ्या मनात माझ्या सगळ्याच मित्रांप्रती. आणि आज हा चित्रपट जो आहे हा मैत्रीचा चित्रपट आहे, त्यामुळे ती जी मैत्रीची भावना आहे ती अधोरेखित करणारा सुभेदार हा चित्रपट आहे. त्यात महाराजांचा धोरणीपणा, तान्हाजीरावांचा पराक्रम हे सगळं आहेच, पण प्युअरली जर आपण एक स्टँडअलोन फिल्म म्हणून जर हिच्याकडे बघितलं तर माझ्यासाठी दिस इज अ फ्रेंडशिप फिल्म. की उद्या जेव्हा मैत्रीविषयीचा एखादा चित्रपट कुठला असं जेव्हा मला कोणी विचारेल तर पहिलं नाव मी सांगेन सुभेदार. नक्कीच. आणि ट्रेलरही समोर आलेला आहे त्यामुळे उत्सुकता आहेच. तर चित्रपट प्रदर्शनानंतर आपल्याला प्रतिक्रिया तरी येतीलच प्रेक्षकांच्या समोर, पण नक्कीच याही चित्रपटाला प्रेक्षक गर्दी करतील आणि पुन्हा एकदा चित्रपट जो आहे तो प्रेक्षकांच्या पसंतीस पडेल. खूप खूप शुभेच्छा चित्रपटाचं. थँक्यू. थँक्यू.